आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? कुठे हरवली होतीस? त्या उसण्यांच्या दुकानात जाताना रुद्र सर पुन्हा दिसले तर? त्यांनी मला पाहिलं तर? नाही, नको, असं नको व्हायला. दादू तू जातोस का? तू बाहेर जाणार आहेस ना म्हणून म्हणते. अगं नाही नाही, मी फारच वेगळ्या भागात जाणार आहे, मला थोडा उशीर होईल ग. आणि तू घाबरतेस कशाला? तुला त्या उसणीने आयडिया दिली ना की तो बुरखा घालून जसं तू गिराईकापासून तोंड लपू शकतेस तसंच रुद्रपासूनही लपू शकतेस की नाही? अगं तू जाऊन तरी ये. आज नाहीच गेले तर? अगं नाही नाही गौरी, असं नको करूस. त्या गिराईकाला भेटणं फार गरजेचं आहे. जर समजा तो गिराईक पैसे मागत मागत इथे आला, त्याने काही तमाशा केला, तर ते किती वाईट दिसेल पोरांसमोर. आणि असंही किती मोठा गिराईक आहे तो, आणि किती मोठी ऑर्डर घेतली आहे त्यांनी. तू एकदा जाऊन तर ये, त्याचं म्हणणं काय आहे ते तर बघ. काय आणि गौरी, कशाही पेक्षा ना तुला ह्या अगरबत्तीच्या ऑर्डर्स मिळत राहणं गरजेचं आहे, तरच आपल्या या आश्रमाचा खर्च भागेल ना. फक्त देणगीवर ह्या आश्रमाचा खर्च नाही भागू शकत ग. आता तर नाहीच भागणार. स्वतःला लय कमवणारी समजतेस काय? आज बघतेच कशी जाते दुकानावर. अरे देवा, काय परिस्थिती आली आहे. एवढ्या मोठ्या दुकानाचा मालक मी आणि मलाच रांगावं लागते. तिथे माझी चूक आहे का? मागच्या कॅपेला करा म्हणलो तर केला नाही तुम्ही. आता काय करणार? कशातही कंजूसी करता. एक तर आज एक मोठा मॅटर आहे आणि त्यात हे काम बिघडले. किती पैसे होतील ते सांग. 10,000. किती? 10,000? अरे बापरे, अरे एवढे पैसे लागतात का 500 रुपयामध्ये घे करून? बरं मग उद्यापासून सरपटात आत यायची तयारी ठेवा, कारण तेवढ्यात तेवढंच वर जाईल सेटर. बर बर, नको शांतपणे करू. एक काम कर, घे व्यवस्थित करून घे बर का, आणि ना जरा चांगलं काम कर. काय? ठीक आहे.